म्हणजे पेपर फुटीचे प्रमाण वाटले आणि त्यामध्ये अनेक उमेदवारांना अटक झालेली आहे दुसरा मुद्दा पाहणार आहोत आपण पेपर पुन्हा व्हावा म्हणून मोर्चा चालू आहेत आंदोलन आहेत त्याविषयी तिसरा मुद्दा दोषींवरती कारवाईची मागणी चालू आहे त्याविषयी बोलणार आहोत चौथा मुद्दा आहे मित्रांनो पेपर पुन्हा होणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे त्या प्रश्नाचंही उत्तर मी तुम्हाला देणार आहे आणि पाचवा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो अनेक उमेदवारांना टेन्शन आलेला आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या तसेच मित्रांनो जे उमेदवार टी आणि आयबीपीएस मार्फत एक्झामची तयारी करत आहेत म्हणजेच वनरक्षक झालं त्याच्यानंतर आरोग्यसेवक झालं तलाठी झालं यांचे काय एक्झाम कंडक्ट करणार आहे टी सी एस आणि आयबीपीएस मार्फत त्यांच्यासाठी बेस्ट पुस्तक मी तुम्हाला सजेस्ट करेल विजयपद प्रकाशनाचे पुस्तक आहे जनरल नॉलेज साठी वन लाईनर पुस्तक आहे बेस्ट आहे आणि तुम्ही ते जी के परफेक्ट करण्यासाठी यूज करू शकतात त्या पुस्तकाविषयी मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात तर पहा मित्रांनो पहिला मुद्दा आपण आता बघूया पेपर फुटीचे प्रमाण वाढलेले आहेत अनेक उमेदवारांना अटक झालेली आहे दिवसेंदिवस पेपर फुटलेले जे आहेत त्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याच्यामध्ये न्यूज पण आली होती की कशा पद्धतीने कॉपी वगैरे केलेल्या आहेत आणि याचं सीसीटीव्ही फुटेज चेक करून सगळं काही चेक केल्यानंतर अनेक उमेदवारांवरती कारवाई चालू आहे त्याच भांडूपमध्ये मुंबईमध्ये कुलाबामध्ये या ठिकाणी अनेक उमेदवारांवरती गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत म्हणून जे वेटिंगला उमेदवार आहे त्यांचा या ठिकाणी फायदा होणार आहे जे सिलेक्ट झालेले उमेदवार आहेत आणि जर ते कॉपी प्रकरणामध्ये अडकले तर त्यांना कारवाई त्यांच्यावरती चालू आहे आताची सर्वात मोठी बातमी आहे त्याच्यानंतर पेपर पुन्हा व्हावा म्हणून अनेक उमेदवार हे मोर्चा काढण्याच्या तयारीमध्ये आहेत अनेक उमेदवार आझाद मैदानावरती आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहे की बाबा पेपर फुटला आहे पेपरामध्ये अनेक गैरप्रकार आढळून आलेले आहेत त्या संदर्भात आम्ही मोर्चा काढणार आंदोलन करणार आणि पेपर पुन्हा व्हावा अशी आम्ही मागणी करणार आहे त्याबद्दल त्या संदर्भात निवेदन सुद्धा ठिकठिकाणी देणं चालू आहे एक महत्वाचा मुद्दा बघितला आपण तर मित्रांनो सर्वात प्रथम काही असे उमेदवार आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे जे मुलं इमानदारीने पेपर देऊन पोलीस मध्ये सिलेक्ट झालेले आहेत मुंबईमध्ये त्यांची मागणी आहे की सर तुम्ही दोषींवरती कारवाई करा ज्या उमेदवारांनी कॉफी केलेले आहेत ज्यांच्या विरुद्ध पुरावे सापडतील अशा उमेदवारांवर तुम्ही बिंदास कारवाई करा परंतु पेपर पुन्हा नका घेऊ का नका घेऊ कारण हे मुलं याच्यामध्ये आहेत काही गैरप्रकार करणारे मुले आहेत त्यांच्यावरती कारवाई सुद्धा चालू का, आहे पण काय भरपूर असे उमेदवार आहेत ज्यांचे सिलेक्शन झालेलं आहे ते इमानदारीने अभ्यास करून तिथपर्यंत पोहोचले मेहनत करून ग्राउंड दिलं मेहनत करून पेपर दिलं आणि त्यांचं सिलेक्शन झालं आहे आणि जर त्यांचं सिलेक्शन झालं आहे परत जर पेपर झाला तर त्यांचं कदाचित सिलेक्शन होऊ शकत पण नाही कारण एक मार्काने दोन मार्काने परत राहून गेलं तर अशा उमेदवारांना पण टेन्शन आहे खूप सारा टेन्शन आहे अनेक उमेदवार बोलत आहेत की सर आम्हाला या पद्धतीने नाही चालणार पेपर परत झाला नाही पाहिजे दोषींवरती पाहिजे तेवढी तुम्ही कारवाई करू शकतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे तर मित्रांनो या सर्वांमधून पेपर पुन्हा होऊ शकतो का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आला आता तुम्हाला मी सांगितलं की दोन गट निर्माण झालेत जे पेपर पोलीस मध्ये सिलेक्ट झालेले उमेदवार आहेत त्यांचं म्हणणं आहे की पेपर पुन्हा नाही व्हायला पाहिजे पण दोषींवरती कारवाई करा आणि जे मुलं सिलेक्शन नाही झालं असे हजारो उमेदवार आहेत ज्यांचं म्हणणं आहे की कॉपीमुळे अनेक उमेदवार राहिलेले आहेत तर पेपर पुन्हा घ्यायला पाहिजे जेणेकरून मेहनत करणारे पुलं सिलेक्शन झालं पाहिजे या सर्वांमधून असं आपल्याला एकच आढळून होतं की पेपर पुन्हा होणार का तर बघा मित्रांनो मला तर माझं मत असं आहे की वैयक्तिक आहे बर का की पेपर शक्य तर पुन्हा होणार नाही परंतु पूर्ण पडताळणी केल्याशिवाय हजर पण करून घेतले जाणार नाही किंवा पुढची प्रोसेस होणार नाही कारण का यामध्ये एवढं सगळं ऐंशी हजार लोकांचा पेपर पुन्हा घ्यायचं परत एक तर ती पोलीस भरती कशी तरी कंप्लेट झालेली आहे तुम्ही सर्वांना माहितीये मैदानी चाचणी पासून तर आतापर्यंत मुंबई पोलिसला किती वेळ लागलेला आहे ती कशी तरी कम्प्लेट झालेली यामध्ये खूप सारा खर्च पण झालेला आहे त्यामुळे मला तर वाटत नाही की गव्हर्नमेंट पुन्हा पेपर घेईल हा माझा वैयक्तिक मत आहे जर मुलांनी प्रयत्न केलात आंदोलन वगैरे केलीत किंवा निवेदन वगैरे दिला स्थानिक पातळीवरती आमदार खासदार यांना भेटला तर कदाचित पेपर पुन्हा पण होऊ शकतो पण शक्यता कमी आहे त्यामध्ये मित्रांनो आता शेवटचा मुद्दा जो होता की अनेक उमेदवारांना टेन्शन आहे या सर्व गोष्टीमध्ये काही उमेदवारांना पेपर पुन्हा व्हायला पाहिजे काहींना वाटतं पेपर नाही झाला पाहिजे आणि दोषींवरती कारवाई करा त्यामुळे ना जे मुलं सिलेक्शन झालेलं आहे ते सुद्धा टेन्शनमध्ये आहेत आणि जे मुलं सिलेक्ट नाही झालेत ते सुद्धा टेन्शनमध्ये आहेत तर मित्रांनो मी एकच तुम्हाला सांगेल जे व्हायचं ते होईल टेन्शन घेऊ नका आणि जे मुलं राहिलेले असतील त्याने आतापासून येणाऱ्या भरतीची परिपूर्ण तयारी करा लक्षात ठेवा मित्रांनो एक जून पासून महाराष्ट्रामध्ये हजारो पद निघणार आहेत त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करा जास्त वेळ वाया न घालवता तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल या गोष्टीकडे फोकस करा बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि हो जर तुमचा पोलीस संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये बिंदास कमेंट करा त्याचबरोबर मित्रांनो फ्रीमध्ये टेस्ट सोडवण्यासाठी फ्री मध्ये सगळं स्टडी मटेरियल मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका चला तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद